नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ एका अजून नवीन व्हिडिओ त्याच्यात आपण शिकूया फॉर लूप काय असते आणि लूप बेसिकली काय असतात. तर सर्वात पहिले जय श्रीराम. जय श्रीरामचा कोड आहे आपला. जय श्रीराम हा कोड इफचा आहे. इफ वाली समजा थर्ड व्हिडिओ झाला आपला. आपण हे रिप्लेट कसं यूज करतात ते शिकलो, हा फोटो कसा स्टोअर होते ते शिकलो, डाटा टाइप्स काय असतात ते शिकलो, इफ कंडिशन शिकलो. आता आपण शिकणार आहे लूप्स, सॉरी फॉर लूप नाही, फक्त लूप्स. पहिले लूप आणि मग फॉर लूप आणि मग व्हाईल लूप. ठीक आहे, तर लूप्स लूप्स म्हणजे काय होते, म्हणजे चक्र, चक्र सायकल. म्हणजे एका जागेवरून इथून मी सुरुवात केली, मी इकडे जातो, इकडे जाऊन मी इकडे जातो आणि इकडे जाऊन मी वापस त्याच पोझिशनवर येतो. ठीक आहे, तसं सुदर्शन चक्र टाईप, जसं सुदर्शन चक्र गोल गोल घुमते तसं चक्र की जे म्हणजे जिंदगीचं चक्र जिथं आहे मी तिथंच, म्हणजे जिथून आलो तिथेच वापस चालला गेलो, मातीतून आलो मातीतच चालला गेलो. ठीक आहे, त्या हिशोबाने चक्र. तर आता आपण हा कोड रिमूव्ह करूया. आपण पहिले फॉर लूप समजू आहे, थोडा गिचिडमिचिड होते जास्त. तर हा फॉर लूप वाला व्हिडिओ तुम्ही पाहून घेसान तर फॉर लूप वाला व्हिडिओ पण तुम्हाला समजेल. अरे खूप इझी आहे, सर्वच खूप इझी आहे, फक्त आपल्याला करत राहावं लागतं. तर आज आपण पहिले फॉर लूप, तुम्हाला आपण फॉर लूप शिकू आणि मग त्याच्यानंतर फॉर लूप वाय पहिले लूप शिकू आणि त्याच्यानंतर हे फॉर लूप वगैरे यूज कसं होते ते शिकूया. आता बरोबर आलं बहुतेक. हा तर आपण हे शिकूया. तर लूप्स लूप्स म्हणजे चक्र. चक्र चक्र किंवा सायकल, सायकल असं समजून घ्या. म्हणजे एक एक लूप म्हणजे एक असा आम्ही कोड लिहिल तो डबल डबल म्हणजे किती वेळा रन करायचा हे मी डिसाईड करू शकतो, तितक्या वेळा तो कोड वापस 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 रन होईल. जसं मी एखादा कोड लिहिला, तुम्हाला माहिती आहे आपला कोड आपण पॅरेंथेसिस मध्ये लिहितो जर एक पेक्षा जास्त लाईन असली तर. इथं मी जे पण काही लिहील ते इथं एक कंडिशन राहील, जसं आपण शिकलो ट्रू किंवा फॉल्स. जेव्हा ट्रू झालं, जेव्हा या ब्रॅकेटमध्ये ट्रू असलं तेव्हा याच्या समोरचा पॅरेंथेसिस रन करतो, रन करतो. ही एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि इथं पण आपण तेच यूज करू. आपण इफ वाल्या व्हिडिओत पण शिकलो जर या ब्रॅकेट मधली कंडिशन झाली ट्रू ट्रू तर याच्या समोरचा ब्रॅकेट जो आहे तो रन होते. तर इथं पण हेच आहे, पण इथं काय आहे, हा ब्रॅकेट जोपर्यंत ट्रू आहे, जोपर्यंत हे ट्रू आहे तोपर्यंत हा एकदा रन करेल. ठीक आहे, मग वापस इथे येईल. एकदा रन झाला इथं आला कोड की इफ मध्ये काय होते ते समोर चालला जाते. समजा एकदा ट्रू झाला चालला गेला बाहेर. पण फॉर लूप वगैरे लूप मध्ये काय होते तो समोर नाही जात, तो जाते वर, वर जाऊन तो चेक करते अरे ही कंडिशन तर अजून पण आता पण ट्रूच आहे तर कर वापस रन. तर पहिल्यांदा रन झाली मग दुसऱ्यांदा पण रन करते मग ते वापस इथे येते, वापस इथं संपला की तो जाते वर, मग चेक करते अरे ही कंडिशन तर आता ट्रूच आहे, ट्रू आहे तर कर रन. तर जर तर तुम्ही इथून समजू शकता जर ही कंडिशन हमेशा ट्रू असली, हमेशा जर ही कंडिशन जी मी या ब्रॅकेटमध्ये देतो ती जर ट्रू असली तर माझा कोड रनच करत राहील. आणि जर माझा कोड हमेशा इन्फिनिट लूप असा जर रन करत राहिला, रन करत राहिला करत राहिला करत राहिला, तर कम्प्युटरची जी हे मेमरी आणि ही रॅम आहे, ही समजा सीपीयू आणि रॅम, हे पूर्ण याच्यातच म्हणजे एकच कोड रन करायला किती वेळ लागतो, तर ते इन्फायनाईट म्हणजे आपण एका चक्रात फसून जातो. तर त्या इन्फायनाईट लूपमध्ये आपण फसून जातो आणि ते आपल्याला एरर. तर आपण आपल्याला करायचं काय असते, आपल्याला कोणत्या स्पेसिफिक टाईमपर्यंत हा कोड करायचा, हे कंडिशन करायची असते ट्रू, एका स्पेसिफिक टाईमपर्यंत ही कंडिशन करायची असते ट्रू. आणि एका स्पेसिफिक कंडिशन नंतर जी आपण या ब्रॅकेटच्या अंदरच देऊ, या ब्रॅकेटच्या अंदरच मी कोणची कंडिशन अशी देईल की ही कंडिशन फॉल्स होऊन जा. म्हणजे जो पहिले जसं म्हणजे काय होते आपल्या याच्यात तुम्ही पाहू शकता, पहिले ट्रू आहे ठीक आहे मग या पॅरेंथेसिसच्या अंदर जाईल, कशाला जाईल पॅरेंथेसिसच्या अंदर, कारण की ती कंडिशन ट्रू आहे, ही वाली कंडिशन ट्रू आहे तेव्हाच ते याच्या अंदर जातं. हे मी 2-3 वेळा सांगून राहिलो पण हे तुम्ही समजून घ्या. तर तेव्हाच तो जाते याच्या अंदर,
याच्या अंदर गेला की आपण मी इथे अशी कंडिशन लिहिल की हे ही फॉल्स होऊन जा, हे फॉल्स होऊन जा काय होईल, हे इथं गेल्यावर या शेवटच्या लाईनवर गेल्यावर काय करते, हे बाहेर नाही निघत, हे बाहेर निघत नाही, हे काय करतं, हे हा कोड जाते आपली लाईन वापस जाते वर आणि इथं पाहते इथं ट्रू आहे का, पण आपण अंदर काय केलेलं आहे ही इथे ट्रूची व्हॅल्यू करून टाकली आहे फॉल्स, आता फॉल्स भेटलं तर इथं फॉल्स भेटल्यावर इथं जेव्हा मला फॉल्स भेटलं तेव्हा मी निघून जाईल बाहेर, तेव्हा मी याच्या समोर चालला जाईल. तसं तुम्हाला सेम गोष्ट याच्यात सांगायची झाली फ्लो चार्टनी, फ्लो चार्ट पण आपण मागे पाहिले, तसा एक फॉरचा फ्लो चार्ट बनतो, फॉरचा फ्लो चार्ट जेव्हा पण ही कंडिशन ट्रू आहे तेव्हा हे रन होते, हे खालचंवाल्याला रन होते, हे खालचेवाले मी काही कंडिशन टाकेल ते रन होते, पण इथंच मी एक कंडिशन टाकून देईल, इथंच मी एक अशी कंडिशन टाकून देईल की हे कंडिशन पहिले ट्रू होती ना तर ही फॉल्स होऊन जा, फॉल्स होऊन जा. तर हे कसं करायचं आपण हे शिकूया. आता पहा आपल्या मी हे कसं म्हणजे कसं काय करू शकतो, पहिले ट्रू आणि नंतर फॉल्स. मी काय करेल, मी देईल वर आय इज इक्वल टू ट्रू, आय इज इक्वल टू ट्रू असं मी पहिले देऊन टाकेल, ठीक आहे. आणि मग मी माझा लूप सुरू केला, आपण व्हाईल लूप पाहूया. व्हाईल म्हणजे काय होते, व्हाईल म्हणजे काय होते सांगा मराठी भाषेत, व्हाईल म्हणजे काय, व्हाईल म्हणजे जर कदाचित, जर कदाचित, जर कदाचित, जर कदाचित आय आहे म्हणजे ट्रू आहे तर काय होईल, इथचा कोड रन होईल. आणि मी इथं एक इफ कंडिशन जो तुम्हाला असेल तुम्हाला दुसरा पहिला व्हिडिओ पाहायला लागेल, इफ इफ मी इथं देईन इफ आय इज इक्वल टू ट्रू, जर आय ची व्हॅल्यू ट्रू भेटली मला तर तिथं भेटणार आहे कारण की त्याच्याच वेळेस अंदर येणार आहे. मी तुम्हाला सिम्पल सांगेल म्हणून असं करूया, जर आय ची व्हॅल्यू ट्रू आहे तर काय करून टाक, आय ची व्हॅल्यू फॉल्स करून टाक, आय ची व्हॅल्यू फॉल्स करून टाक. पहिले आय ची व्हॅल्यू ट्रू होती, इथं मी कन्सोल लॉग लिहिला काहीतरी, कन्सोल लॉग इथं केलं, इथं केलं हाय, हाय लिहिलं आणि हाय झाल्यावर काय केलं, हा याची व्हॅल्यू ट्रू ची जर ट्रू आहे, आय ची व्हॅल्यू ट्रू आहे तर मी फॉल्स करून टाकली, तर मी फॉल्स केल्यावर हा जाईल इथून वापस जाईल इथं येईल, इथे येईल. तर या फॉर लूप कोणत्याही लूपमध्ये शिकायसारखी एकच गोष्ट आहे की वरची कंडिशन पहिले चेक करते, मग जाते ब्रॅकेटच्या अंदर, ब्रॅकेटच्या अंदरची कंडिशन पाहते आणि ब्रॅकेट जिथं कम्प्लीट होते, पॅरेंट जिथं कम्प्लीट होते जसं इथं इथे झाला तर इथून तो बाहेर नाही निघत, तो जाते वर, वर म्हणजे जिथून कंडिशन सुरू झाली म्हणजे जिथून सुरू झालं तिथंच तो जाते आणि इथं त्याला जेव्हा इथं ज्या या ब्रॅकेटमध्ये जोपर्यंत त्याला फॉल्स भेटत नाही, जोपर्यंत त्याला फॉल्स भेटत नाही तोपर्यंत तो या ब्रॅकेट हे कंडिशन हे जो अंदरचा कोड आहे हा इंटरनल कोड आहे हा रन करत राहतो, करत राहतो, रन करत राहतो. तर हेच आपण शिकूया. आता आपण कोड पाहूया मग तुम्हाला जास्त समजेल. तर आता मी इथं कोड जसा आपण साधा कोड लिहिला तोच तुम्हाला लिहून दाखवतो, आय इज इक्वल टू टी आर यू वी ट्रू, सॉरी हा. तर लेट, लेट आपण कशा लिहितो तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून घ्या. आता म्हणजे मी हर एक वेळा सांगेन तुम्हाला बोरविन, लेट आय इज इक्वल टू ट्रू, ट्रू आहे हा पा, कलर चेंज करून राहिला म्हणजे आपलं कीवर्ड आहे, ठीक आहे. व्हाईल आय इज इक्वल टू ट्रू असं लिहिलं किंवा मी असंही लिहू शकतो व्हाईल आय, कशाला असं लिहू शकतो कारण की आय म्हणजे ट्रूच आहे, तर जर ही व्हॅल्यू या ब्रॅकेटमध्ये जर मला ट्रूच भेटून राहिलं, ट्रू इज इक्वल टू ट्रू तर होणारच आहे ना, ट्रू इज इक्वल टू ट्रू तर भेटणारच आहे, म्हणून मी असंही लिहू शकतो किंवा असं लिहू शकतो. त्या तुमच्यासाठी मी असं लिहिलेलं आहे. तर समजा जर मी इथे टाकले पॅरेंथिसिस आणि इथं केले पॅरेंथिसिस कम्प्लीट आणि जर मी इथं लिहिलं कन्सोल डॉट लॉग, हे कशाला दिलं, मला स्ट्रिंग पाहिजे तर मी काय दिले, कोड्स दिले, ठीक आहे. आणि हे असं याला म्हणतात इंटेंडेशन, इंटेंडेशन म्हणजे कोड असा लिहायचा की तो रिडेबल झाला पाहिजे, त्याला म्हणतात इंटेंडेशन, ठीक आहे. आणि मग आता मी इथे देईल इफ आय, इफ आय म्हणजे आय जर ट्रू आहे तर काय कर, आय इज इक्वल टू एफ एल एस सी फॉल्स कर, ठीक आहे. हे जर मी लिहिलं आणि आपल्याला मला हा कोड रन करायचा आहे, रन कसा करेल मी, ही वाली इंडेक्स वाली फाईल या रनला बन म्हणजे याला लिंक असते इंटरनली, तर मी इथे जर लिंक केलं तर काय होऊन राहिलं सांगा, किद्दा प्रिंट होऊन राहिला, अनलिमिटेड टाइम प्रिंट होऊन राहिलं, कशाला, कशाला की हा जे हे पाहे सीपीयू, सीपीयूची जी हे आहे सीपीयू फुल भरला. आता काही वेळांनी जेव्हा रॅम पण हे पाहे वॉर्निंग येऊन राहिले, पहिले रेड होतं आता हे झालं, आता जेव्हा
फुल भरला तेव्हा आपला कोड एरर देईल. हे कंडिशन रन होऊनच राहिली होऊनच राहिली होऊनच राहिली होऊनच राहिली, कारण की याला फॉल्स भेटून नाही राहिला. कशाला भेटून नाही राहिला हे पण मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण हे खूप सोपी गोष्ट आहे, याच्यात मी मुद्दाम हे केलं की तुम्हाला समजायला पाहिजे काय वाटते कोडमध्ये कुठं कुठं प्रॉब्लेम आहे. तर कोडमध्ये प्रॉब्लेम आहे या दोन इक्वल टू मध्ये. दोन इक्वल टू मध्ये मी करतो कम्पेअर, दोन इक्वल टू मध्ये होते कम्पेअर, म्हणून ये आय ची व्हॅल्यू आणि इज इक्वल टू ची व्हॅल्यू कम्पेअर होऊन राहिली, कम्पेअर होऊन राहिली. तर आपल्याला कम्पेअर नाही करायची, आपल्याला काय करायचं आहे या आय मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. याच्यात जर व्हॅल्यू मला स्टोअर करायची असली तर मला सिंगल इक्वल टू वापरावं लागतं. हा जर तुम्ही इफ वाला व्हिडिओ पाहिला ना तुम्हाला पूर्ण एकदम क्लिअर होऊन जाईल. तर याच्यासाठी हे एरर देऊन राहिला, हे पाहे म्हणजे फुल मेमरी भरली. आपण हा कोड आता तुम्हाला स्टॉप करायचा आहे, तर कोड स्टॉप करायला काय करावं लागेल आपण इथं करूया कंट्रोल, काय करायला लागते सांगा, कंट्रोल सी पाहू शकतो तुम्ही हे कंट्रोल आणि सी, कंट्रोल सी किंवा कंट्रोल झेड जेव्हा मी करतो तेव्हा हा कोड स्टॉप होऊन जाते. आणि मला स्क्रीन क्लिअर करायची असते तर काय करावं लागतं, कंट्रोल एल, ठीक आहे. तर कंट्रोल एल केले तर स्क्रीन क्लिअर झाली, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो सेम गोष्ट, मी फक्त हा एक इज इक्वल टू हटवतो. आता पहा कोड किद्दा राहिलो, बस कशाला कशाला की आपण आता ड्राय रन करूया. ड्राय रन खूप इम्पॉर्टंट असतं कोणत्याही कोडचं. तर याच्यात काय होऊन राहिलं, इथं आय ची व्हॅल्यू ट्रू भेटून राहिली. ट्रू भेटला म्हणजे तो याच्या अंदर आला, याच्या अंदर आला मग काय झालं, याच्या अंदर जर तो आला तो हाय प्रिंट करून राहिला, हाय आपला इथे हाय प्रिंट करून राहिला, तर इथं आपला हाय आला. पण नंतर आय ची व्हॅल्यू जर ट्रू असली तर मी काय करून राहिलो, आय मध्ये फॉल्स स्टोअर करून राहिलो. फॉल्स स्टोअर जेव्हा करून राहिलो तेव्हा तो इथं आला, हे शेवटच्या लाईनवर आला आणि इथून गेला वर, इथून गेला या व्हाईलच्याकडे. आणि व्हाईल मध्ये चेक केला आय इज इक्वल टू ट्रू आहे का, नाही. मग कारण की आय ची व्हॅल्यू काय झालेली आहे, आय ची व्हॅल्यू काय झालेली आहे, फॉल्स. तर आय ची व्हॅल्यू जशी फॉल्स झालेली आहे तशी फॉल्स इक्वल टू ट्रू हे पण फॉल्स झालं, फॉल्स इक्वल टू ट्रू म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणून तो कोड बाहेर चालला गेला आणि या लाईनच्या इथे चालला गेला. पण कुठून, या पोझिशननी तो जाते बाहेर, इथून तो जाते बाहेर. म्हणून आता इथे मला असं हे क्लिअर कट फॉल्स भेट म्हणजे कोड भेटला. आणि आपण हे काय केलं, आपण चेक करून राहिलो जर कदाचित ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत रन करत राहा करत राहा करत राहा करत राहा. ते आपण पहिले पण पाहिलं, आता तुम्हाला मी अजून एक दाखवतो. जसं आपण घेऊया एक काउंट, तुम्हाला दाखवतो हे कुठं यूज होते. जसं मी इथं घेतला COUNT काउंट इज इक्वल टू झिरो, आणि काउंट इज इक्वल टू जर मी झिरो घेतला तर मी काय करेल इथं इथं हमेशा COUNT काउंट प्लस प्लस काउंट इज सॉरी आपण काउंट इज इक्वल टू काउंट प्लस वन. म्हणजे काउंटमध्ये काय कर, काउंटची व्हॅल्यू काय आहे, काउंटची व्हॅल्यू आहे झिरो, याची व्हॅल्यू काय आहे झिरो. झिरो प्लस वन किती होते, झिरो प्लस वन, झिरो प्लस वन वन. आणि तो वन स्टोअर कुठं होऊन राहिला, लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू राईट हँड साईडची व्हॅल्यू स्टोअर होते लेफ्ट हँड साईडमध्ये. तर तो स्टोअर होऊन राहिला काउंटमध्ये, तर काउंटमध्ये काय झालं, स्टोअर वन. आणि आता पुढच्या वेळेस काय राहील काउंटमध्ये, वन. तर पुढच्या वेळेस काय होईल, वन प्लस वन टू. तसं हमेशा याची व्हॅल्यू वाढेल. आणि जेव्हा काउंटची व्हॅल्यू जेव्हा काउंट इक्वल टू टू, जर काउंटची व्हॅल्यू टू झाली तेव्हा फॉल्स करून टाकते. पाहू आपण कसा कोड रन होते. आणि मी इथं प्रिंट करतो, हा इथं प्रिंटच केला. आपण काउंट पण दाखवतो तुम्हाला, काउंट पहिले काय राहील झिरो, पाहूया आता काय होतं. काउंट पहिले काय आहे झिरो, म्हणून हा कोड रन झाला. इफची कंडिशन काउंट इज इक्वल टू ट्रू आहे का, नाही. म्हणून काय झालं, काउंट प्लस प्लस, काउंट प्लस प्लस हमेशा होईल. काउंट प्लस प्लस झालं तर वन झाली व्हॅल्यू इथे, म्हणजे पहिले व्हॅल्यू होती इथं होती झिरो, म्हणून प्रिंट झालं झिरो. नंतर ही कंडिशन चेक केली, ही कंडिशन आली फॉल्स, ही कंडिशन फॉल्स आली, तशी तो गेला इकडे, इकडे आल्यावर काउंट प्लस वन म्हणजे वन झालं, वन वापस तो वर गेला, वापस इथून वर जाते. जोपर्यंत व्हाईलची व्हॅल्यू ट्रू आहे तोपर्यंत अंदरचा कोड रन होत राहील. हे तुम्ही समजून घ्या, मी जास्त सांगून राहिलो पण हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर जसं इथं काउंटची व्हॅल्यू आता झाली वन, वन झाली, मग ही काउंट इज इक्वल टू काउंटची व्हॅल्यू काय वन, पण काउंट इज इक्वल टू टू कम्पेअर करून राहिलो, दोन इज इक्वल टू ने कम्पेअर करून राहिलो. मग याची पण झाली व्हॅल्यू फॉल्स, याची पण व्हॅल्यू जर फॉल्स झाली तर मी इथं आलो वापस, इथं आल्यावर माझी व्हॅल्यू झाली टू. जशी काउंटची व्हॅल्यू होती वन, वन प्लस वन, वन प्लस वन काय होईल,
टू, तर टू झालं. टू झाल्यावर मी गेलो वापस वर, आयची व्हॅल्यू तर ट्रूच आहे, पण मी आलो इथे आणि इथं मला भेटलं आयची व्हॅल्यू, काउंटची व्हॅल्यू टू. काउंटची व्हॅल्यू जशी टू भेटली तर माझी ही वाली कंडिशन, ही जी इफ वाली कंडिशन आहे, ट्रू झाली. ही जेव्हा ट्रू झाली, कारण की आता इज इक्वल टू ऑपरेटर वापरून राहिलो आपण, काउंट इज इक्वल टू ट्रू, तर ही झाली ट्रू आणि आय ची व्हॅल्यू झाली फॉल्स. तर वापस इथं हे कोड थांबणार नाही, इथं होऊन जाईल थ्री. इथं जसं थ्री होईल तसं तो वर जाईल, पण आय ची व्हॅल्यू फॉल्स झालेली आहे ना, आपण काय करून राहिलो, जर काउंट टू झाला तर आय ची व्हॅल्यू फॉल्स करून टाक. आणि एकदा आय ची व्हॅल्यू फॉल्स झाली की आय स्टॉप, म्हणजे आय ची व्हॅल्यू इथं पण फॉल्स होऊन जाईल. तर आय ही इथं कोड थांबून जाईल, तो वर जाईल पण वर गेल्यावर थांबून जाईल. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं फॉल्स भेटला आणि कोड आपला थांबून गेला. तर अजून एक गोष्ट करू शकतो आपण, कॉपी सेम या ब्रॅकेटच्या बाहेर पेस्ट करतो मी, ठीक आहे. आणि आफ्टर लूप हा, हे कधी स्टेटमेंट रन कधी होते पहा, कधी होते, हमेशा होते का काय होते? हमेशा लूप पहिले इकडेच इकडेच घुमत राहतो. जसं तुम्हाला सांगायचं झालं तर पहिले इथंच हे चक्र घुमते, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, हे चक्र एकदा घुमलं हाय प्रिंट झाला, दुसऱ्यांदा घुमलं वन प्रिंट झाला, तिसऱ्यांदा घुमलं टू प्रिंट झाला. टू प्रिंट झाल्यावर ही व्हॅल्यू फॉल्स झाली आणि ही वाली कंडिशन झाली फॉल्स. ही वाली कंडिशन फॉल्स जेव्हा झाली तो वाय या ब्रॅकेटच्या बाहेर कोड निघाला आणि तेव्हा त्यांनी याच्या खालची लाईन एक्झिक्यूट केली. पण ही इतकी लाईन त्यांनी म्हणजे खूप वेळा, एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, जोपर्यंत हे फॉल्स, ही कंडिशन, ही जी कंडिशन आहे या पॅरेंथिस मधली जी कंडिशन आहे ती ट्रू नाही होऊन जात, जोपर्यंत फॉल्स नाही होऊन जात तोपर्यंत तो ही हा कोड रनच करत राहिला. म्हणजे हा कोड मी माझ्या हिशोबाने कितीदा मला रन करायचा हे मी रन करू शकतो. तर याच्यावर आपण प्रॉब्लेम घेऊया पुढच्या व्हिडिओत. हे तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल, थोडंसं म्हणजे स्टार्टिंगला थोडं फॉर लूप वगैरे कसं यूज होते ते आपण पाहिलं, आता ट्राय रन पण केलं, पुढच्या वेळेस अजून एक्झाम्पल वगैरे घेऊया, एक्झाम्पलच्या हिशोबाने शिकूया तर जास्त क्लिअर होईल. तर हा असा फॉरचा लूपचा व्हिडिओ, लूप याच्यात अजून एक लूप आहे, एक असते व्हाईल लूप, एक असते व्हाईल लूप. आता आपण पाहिला व्हाईल लूप, जर कदाचित असं हे कंडिशन ट्रू झाली तर याची समोरचं कंडिशन रन कर. दुसरा असते फॉर लूप, फॉर लूप म्हणजे तीन स्टेटमेंट असतात पण हे याचंही काम तेच आहे, जर याच्या अंदरची कंडिशन ट्रू झाली तर या समोरचा कोड रन कर. डू व्हाईल असते पण तो डू व्हाईल आपण याच्यात जावास्क्रिप्टमध्ये यूज नाही करत. तर सध्याला आपल्याला हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, दोन लूप असतात, व्हाईल लूप, फॉर लूप. जोपर्यंत मी व्हाईल लूपच्या अंदर इथं फॉल्स ने पाठवत तोपर्यंत याच्या अंदरची जी कंडिशन आहे ती चक्रासारखी रन होतच राहते, म्हणजे सायकल सारखी, एक झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, चारदा झाली, पाचदा झाली. तर याच्या अंदर मी हा कोड इतका लिहिला, हा एकच कोड मला खूप साऱ्या गोष्टी करायला मदत करतो. जसं मला जर 1 2 3 4 5 6 पाहिजे असलं तर मी कन्सोल लॉग 1, कन्सोल लॉग 2, कन्सोल लॉग 3, कन्सोल लॉग 4 असं कशाला करेल. मी काय केलं इथं पाहू शकता तुम्ही, तोच म्हणजे तेच याचं बेसिक एक्झाम्पल होतं, मला पहिले आठवलं नाही. पण हे जसं मी काउंटची व्हॅल्यू हमेशा एकच ठेवली, मला नाही तर काउंट कन्सोल लॉग 1, कन्सोल लॉग 2, कन्सोल लॉग 3 करायची गरज होती, पण मी एकच लाईन खूपदा रन केली आणि त्यांनी माझं 0 पण आलं, 1 पण आलं, 2 पण आलं, असं वेगवेगळे आन्सर येतात जर मी हा लूप व्यवस्थित माझ्या हिशोबाने माझ्या दिमाखाने रन केला तर. तर हे कोड छोटं करायला मदत करतं आपल्याला, म्हणजे नाहीतर मला कन्सोल लॉग 100 लिहायला लागलं असतं, 100 नंबर प्रिंट करायचं, 100 लाईन लिहिल का मी. तर त्या लाईन वाचवण्यासाठी, ते सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी आपण हे व्हाईल लूप, फॉर लूपचा यूज करत असतो आणि याला कंडिशन देऊन याच्या अंदरचे जे स्टेटमेंट आहे त्या कंडिशन वाईज रन करत असतो. तर यालाच म्हणतात लूप. लूप म्हणजे बार 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 एखादी गोष्ट करणं, त्याला म्हणतात लूप. तर हा आजचा व्हिडिओ इतकाच जास्त मोठा नाही करत, म्हणजे मला असं वाटतं एकदम डीप मध्ये सांगावं म्हणून मी म्हणजे जास्त चांगलं प्रकारे मराठीत सांगण्याचा कोशिश म्हणजे प्रयत्न करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, मित्रांना दाखवा आणि प्लीज मदत करा. बस इतकं सांगेल, बाकी मी माझ्याकडून 100% करायचा कोशिश करून राहिलो आहे आणि डीपली सांगायची कोशिश करून राहिलो. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा.